ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चाकूर तालुक्यातील करणी येथील सर्व्हिस रस्ता ओलांडताना ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली। भीमाशंकर रावसाहेब मुळे वय वर्ष 42 राहणार सामरगा तालुका शिरूर अनंतपाळ असं मृताचे नाव आहे। भीमाशंकर रावसाहेब मुळे त्यांची पत्नी अनिता भीमाशंकर मुळे वय 37 हे दुचाकीने वडवळला आले होते। दुपारी 4 वडवळहून ते आपल्या गावाकडे परतत होते। रत्नागिरी बुटीबोरी आहे। महामार्गावरील घरणी येथील उड्डाण पुलालगतचा सर्व्हिस रोड ओलांडत असताना ट्रकने दुचाकीला धडक दिली। जखमी दोघांना चाकूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, तेथून लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले। लातूर येथे उपचार सुरू असताना भीमाशंकर मुळे यांचा रात्री मृत्यू झाला। गंभीर जखमी अनिता मुळे यांच्यावर उपचार सुरू आहेत। चाकूरचे पोलीस निरीक्षक SB नरवाडे, PI घाडगे, घरणी बीडचे अंमलदार ईश्वर स्वामी, सहाय्यक रितेश आदुकर यांनी घटनास्थळी भेट दिली। ट्रकसह चालकाला ताब्यात घेतलं। महानकर न्यूजसाठी सतीश चंदे, लातूर।